येतील आणि ज्या सगळ्या लोकांचं जे लहानपण किंवा ज्यांचं सोशलायझेशन हे स्क्रीनवर झालेलं आहे, म्हणजे काय तर जन्माला आल्यापासूनच स्क्रीन बघत आली आहे मुली, आयदर मोबाईलचा स्क्रीन, नाही तर लॅपटॉपचा स्क्रीन, नाही तर टीव्हीचा स्क्रीन किंवा व्हॉटेवर, कुठल्या ना कुठल्या तरी स्क्रीनचे लोक जोडले आहेत आणि त्यांचं सगळं आयुष्य स्क्रीनच्या अशा पद्धतीने जोडलं आहे की ते खरेदी पण स्क्रीनवर करतात, खाण्यापिण्याच्या वस्तू स्क्रीनवर मागवतात, ते जोडीबद्ध पण स्क्रीनवरच निवडतात. असं जर असेल तर तुम्हाला त्या स्क्रीनसाठी स्क्रीनवर कॉन्टेंट काय देता हे आपल्याला ठरवायला पाहिजे, आणि विशेषतः मोबाईलवर कॉन्टेंट आपण काय देऊ शकतो हे आपल्याला ठरवायला पाहिजे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये मोबाईलवर काय चालतं आणि मोबाईलवर कोण कधी काय बघतो याला सर्वाधिक महत्त्व आहे, म्हणून ऑडियन्स सेगमेंटेशनला महत्त्व आहे. ऑडियन्स सेगमेंटेशनची तुमची खूप सुंदर उदाहरण आहे युअर स्टोरी नावाची वेबसाईट, तुम्ही कधीतरी बघा. ती वेबसाईट काय करते तर फक्त भारतातल्या स्टार्टअपच्या बातम्या देते. ती चालू करणारी जी महिला आहे ती एका फायनान्शियल पेपरमध्ये रिपोर्टर होती, सिनियर पदावर होती, त्यांनी ती नोकरी सोडली आणि ही वेबसाईट सुरू केली. आता ही वेबसाईट ही भारतातली एक अतिशय उत्तम असा व्यवसाय सुरू केला. ते फक्त स्टार्टअपच्याच बातम्या देतात, दुसरं काही देत नाही. स्टार्टअपच्या बातम्या कोणासाठी आहेत तर ज्यांना स्टार्टअपमध्ये जायचं आहे, ज्यांना स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ज्यांना स्टार्टअपला फायनान्स करायचं आहे आणि ज्यांना स्टार्टअपमधून काही वस्तू सेवा उत्पादनं घ्यायची आहेत. एवढ्याच लोकांपुरती मर्यादित साईट आहे आणि त्याच प्रकारचे लोक तिथे जातात आणि त्यातून एक उत्तम व्यवसाय तयार झाला आहे. जसा उबर, ओला, ओयो हे जे आहे त्यांनी काय केलं तर जे फिजिकली होतं त्याचं व्हर्च्युअल रूपांतर केलं. म्हणजे टॅक्सी स्वतः जाऊन शोधायची हाक मारायचा टॅक्सीवाल्याला, त्याच्याऐवजी मोबाईलवरून तुम्ही टॅक्सी मागवू शकता. एक प्रचंड एकही टॅक्सी नसलेल्या माणसाचा जगातला सगळ्यात मोठा टॅक्सीवाला झाला. एकही हॉटेल नसला माणूस हा एअरबीएनबीच्या माध्यमातून जगातला सगळ्यात मोठा हॉटेलवाला झाला. हे तंत्रज्ञानात आणले जे बदल आहेत ते आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा आहेत. ऑडियन्स सेगमेंटेशन आलं आहे. आमचा ॲग्रो नावाचा जो पेपर आहे तो फक्त शेतकऱ्यांसाठी निघतो आणि फक्त शेतकरीच वाचतात, पण एक स्वतंत्र असं बिझनेस मॉडेल ॲग्रोवनच्या निमित्तानं तयार झालं. अलीकडेच आम्ही सकाळमणी नावाचं एक मासिक सुरू केलं. हे मासिक अतिशय उत्तम सुरू झाले. उत्तम चालते बिझनेस म्हणून अतिशय उत्तम चालते. का उत्तम चालते तर मधल्या काळामध्ये मराठी माणसाला असं वाटायला लागलं की आपण पण शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. आम्ही पूर्वी अर्थमंथन चालवत होतो पण ते काळाच्या खूप अलीकडे करायचं होतं, त्यामुळे ते एका टप्प्यानंतर बंद करावं लागलं. पण आता लोक सकाळमणी हवं म्हणतात याचं कारण लोक आता शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे गुंतवणूक बचत खर्च याविषयी लोकांची सजगता वाढली, त्यामुळे त्या सेगमेंटसाठी निश प्रॉडक्ट सकाळमणी आहे. असा तुमच्यासाठीचा निश प्रॉडक्ट काय हे शोधणं हे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण सगळ्यांसाठी सगळं देतो हे हळूहळू कमी व्हायला लागेल, हळूहळू बंद व्हायला लागेल करायची. कारण वर्तमानपत्रांचा खप सगळ्याचे वय कमी होतो हे आपल्याला दिसते. आत्ताच मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे आपण जे काही बातम्या उद्या वर्तमानपत्रामध्ये वाचणार आहोत त्या सगळ्या आपल्याकडे आल्या. या नेपाळच्या एका अभ्यासानुसार जगातली मोठी बातमी जी मोठी घडामोड असेल ती घडामोड घडल्यापासून दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात येण्यापर्यंत 3000 वेळा किमान आपल्या मजेसमोर जाण्याची संधी असते. SMS असतील, व्हॉट्सअप असेल, स्क्रोल असेल, TV असा, असे 3000 संधी किमान असतात ती बातमी आपल्या डोळ्यासमोरून जाऊ शकते. 3000 एकदा तरी आपल्याकडे येईल. मग तीच बातमी वर्तमानपत्रात लोकांनी उद्या का वाचावी या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत आपल्याला देता येत नाही तोपर्यंत वर्तमानपत्राला बघितले नाही. आणि ते उत्तर देण्यासाठी स्किल, तंत्रज्ञान याच्या पलीकडची एक गोष्ट आवश्यक आहे आणि त्या गोष्टीचा उल्लेख करून मी थांबतो. ही स्किल आहे ती शिकलीच पाहिजेत. व्हिडिओ एडिटिंग यायला पाहिजे, टॅगिंग यायला पाहिजे, ॲनालिटिक्स जमलं पाहिजे, शूटिंगच्या प्राथमिक गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत, ॲडिओ व्हिज्युअल मीडिया कळायला पाहिजे, हे सगळं यायला पाहिजे. जसं बातमी लिहिता आली पाहिजे, बातमीचा इंट्रो करता आला पाहिजे, हेडिंग देता आलं पाहिजे, बातमीची रचना ठेवता आली पाहिजे, हे जसं यायला पाहिजे, डिझा स्किल्स हे जसं यायला पाहिजे तसं ज्याला गांभीर्यानं पत्रकारिता करायचे, ज्याला खरंच समाजावर परिणाम घडवायचा आहे त्याला ही पत्रकारिता करायची कशासाठी, मी हे सगळं करतोय कशासाठी हे समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याच्या मागचा विचार समजून घ्यायला पाहिजे. पत्रकारिता जर्नलिझम हे ढोबळ मानानं किंवा व्यापक अर्थानं कम्युनिकेशनचा भाग आहे. आणि कम्युनिकेशनचं शास्त्र काय सांगतं तर मला जे सांगायचं आहे माझ्या मनात मी जे सांगतो त्याचा जो अर्थ आहे तो जसाच्या तसा जर तुमच्या मनात मला तयार करता आला तर कम्युनिकेशनचं सायकल पूर्ण झालं. आणि हे कधी होऊ शकतं तर हे फक्त विश्लेषण, चिकित्सा आणि भाष्य यानंच होऊ शकतं. जे जसं घडतं तसंच्या तसं सांगून हे होत नाही. त्यानं मला जर जो अर्थ सांगायचा तो तसाच्या तसा तुमच्यापर्यंत पोहोचेल याची शक्यता नसते. त्यामुळं वर्तमानपत्र किंवा गंभीर माध्यमं आता सगळीकडे सुरू झालं. पूर्वी असं सांगितलं जात होतं 5-7 वर्षापूर्वीपर्यंत की बातमी 200 शब्दात लिहा, त्याच्या पलीकडे वाचायला कोणाला वेळ नाही. आता पुन्हा नव्यानं
आपल्या व्यवसायात लोक असं सांगायला लागले की लाँग फॉर्ममधलं लेखन हे सर्वाधिक वाचलं जातं किंवा ते सर्वाधिक पैसे मिळवून देतं. म्हणजे काय, 10,000 शब्द, 3,000 शब्द, 2,000 शब्द, 5,000 शब्द जे लिहितात लिहू शकतात त्यांच्याकडं लोक वळण्याची शक्यता अधिक असते, कारण ते काहीतरी सखोल देतात. आता हे सखोल द्यायचं असेल तर त्याला अभ्यासाची, वाचनाची, चिंतनाची, मननाची जोड आवश्यक असते. आणि इथं पत्रकारितेतली जी मूलभूत मूल्यव्यवस्था आहे तिचा संबंध येतो. म्हणजे जग बदलेल, तंत्रज्ञान बदलेल, स्किल बदलतील, सगळं बदलेल, पण ही बेसिक मूल्यव्यवस्था आहे ती बदलत नाही. म्हणजे ज्ञानवापी मशिदीचं उत्खनन करावी की करू नये यावर तुमचं काही ते मत असलं पाहिजे. आणि ते मत असणं म्हणजे भाष्य तुम्हाला करता येण्याची क्षमता असणं. आणि ते मत असणं मतच नाही, यांचंही बरोबर आहे त्यांचंही चुकीचं नाही, हा भोंगळपणा आहे. हा भोंगळपणा ज्यांना करायचा आहे त्यांनी वर्तमानपत्राच्या धंद्यात कृपा करून घेऊ नये, त्यांनी दुसरं काय ते करावं, त्यांनी फायदा सोशल मीडियावर व्यक्त व्हावं. पण आपल्याला मत असलंच पाहिजे, प्रत्येक विषयात मत व्यक्त केलं पाहिजे असं नाही. पण जर मत नसेल तर ज्याला टिळकांनी कधी ते म्हटलं होतं की गुळगुळीत कागदावरची गुळगुळीत लेखन म्हणजे पत्रकारिता नव्हे, तर त्या वाटेनं आपण जाण्याचा धोका असतो. त्यामुळं पण मत व्यक्त करायचं म्हणजे आज ज्या प्रकारे ट्विटरवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर लोक व्यक्त होत आहेत तसं व्यक्त होणं नव्हे, कारण ही माध्यमं मुक्त आहेत. व्यक्त होण्याचं लोकशाहीकरण केलं त्यांनी, यात काही शंका नाही. कुणीही जे पूर्वी फक्त बातमीदार, पत्रकार, संपादकच करायचा, ते आता कुणीही करू लागला, हे पण खरं आहे. पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रचंड द्वेष आहे, त्याच्यामध्ये प्रचंड रेसिझम आहे, जातीयवाद आहे, धर्मवाद आहे. आणि जे घडलंच नाही ते घडलं असं दाखवणारे फेक न्यूज, डीप फेक व्हिडिओ, या सगळ्याचा प्रचंड सुळसुळाट आहे. आणि हे प्रकरण इतकं टोकाला गेलेलं आहे की अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्याचा परिणाम होतो. ट्रम्प निवडून आले याच्यामागं रशियन ज्या काही संस्था आहेत, गुप्तचर यंत्रणा आहेत, त्यांनी असा कॉन्टेंट तयार केला आणि जो अमेरिकेत लोकांच्या मनावर परिणाम घडेल अशा पद्धतीनं डिसिमिनेट केला गेला असं म्हटलं गेलं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन पण झालं. म्हणजे इतकं टोकाला हे फेक न्यूज नावाचं प्रकरण गेलेलं आहे. त्यामुळं या तंत्रज्ञानाचा वापर करतानासुद्धा आपण आपली मतं व्यक्त करण्यापूर्वी त्याच्या मागचा आपला अभ्यास काय हा मुद्दा असतो. आणि मग इथं व्यासंगाचा मुद्दा येतो. जे कुणी आपल्या व्यवसायातले पूर्वसुरी ज्यांची नावं आपण आदरानं घेतो, हे सगळेजण मोठे का झाले, तर त्यांनी प्रचंड वाचन केलं, त्यांनी प्रचंड अभ्यास केला, त्या त्या काळातली स्किल त्यांच्याकडे होतीच. बातमी कशी लिहावी, स्टोरी टेलिंग कसं असावं, लेख कसा लिहावा, ही स्किल त्यांच्याकडे होतीच. तुमच्या जमान्यासाठी नवी स्किल्स असतील, पण त्यांच्याकडं बैठक पक्की होती की एखाद्या विषयावरचं माझं मत काय. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये एक बातमी म्हणजे लादेन मेला ही बातमी जगाला ट्विटरवरून कळाली. अमेरिकेच्या अध्यक्षांनी ट्विट केलं की आमच्या नेव्हल सेलनी लादेनचा खात्मा केला आणि जगाला ती बातमी कळाली. नरेंद्र मोदी कुठल्याही मीडियाला कधीही मुलाखत देत नाहीत, पण त्यांच्या इतका सतत आपल्यासमोर असला दुसरा नेता आहे का, आता अजिबात नाही. म्हणजे या माध्यमांनी पत्रकार, माध्यमं यांना बाजूला ठेवून लोकांना जोडण्याची संधी निश्चितपणे दिली आहे. पण आपला मग रोल काय, आपला रोल ते जे काही करत आहेत, ते जे काही दाखवत आहेत, ते जे काही लपवून पाहत आहेत, ते शोधून ते मांडणं हा पत्रकारांचा, माध्यमांचा रोल असला पाहिजे. लादेनची बातमी वेगवेगळ्या मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीनं मांडता येणं हे नव्या काळामध्ये आवश्यक आहे. ट्विटरवर बातमी आली, फेसबुकवर कदाचित ज्यांनी लादेनचा प्रवास ट्रॅक केला आहे तो मी तो प्रवास कसा ट्रॅक केला याविषयी लिहिले, इंस्टाग्रामवर कदाचित अधिक फोटोच्या माध्यमातून ती स्टोरी मांडली जाईल, आणि टी व्हीवर व्हिज्युअल ऑब्व्हियसली असतील. आणि वर्तमानपत्रामध्ये मात्र याचे उद्या परिणाम काय होणार, त्यामुळे ज्यांना गंभीर पत्रकारिता करायची आहे त्यांना प्रत्येक घटनेचे उद्या होणारे परिणाम काय, व्हॉट नेक्स्ट, 5W1H आपल्याला सगळ्यांनी शिकवलं असेल. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला बातमीदारी शिकवली त्या प्रत्येकानं 5W1H शिकवलं असेल. तर आता त्यालाच असलेली एक जोड व्हॉट नेक्स्ट, हे व्हॉट नेक्स्ट आपल्याला समजत नसेल आणि आपल्या लोकांना समजावून सांगता येत नसेल तर उद्याच्या काळामध्ये आपण पत्रकार म्हणून यशस्वी होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळं पुढं काय प्रत्येक गोष्टीचं हे सांगता आलं पाहिजे. आणि पुढं काय यासाठी रिसर्चची जोड आवश्यक आहे, हे पुढं काय यासाठी डेटाची जोड आवश्यक आहे, 11 डेटा सेट शोधणं, त्याच्यावर काम करणं, त्याच्यावर ॲनालिटिक्सचा वापर करणं, अनेक टूल्स उपलब्ध आहेत, त्या सगळ्याचा वापर करणं आणि ते प्रेझेंटेबल बनवणं, हे येणाऱ्या काळातलं पत्रकारितेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. त्यामुळं ते पेलण्यासाठी अनेक पातळ्यांवर तुम्हाला सज्ज व्हायचं आहे. माझ्या काळामध्ये ते आव्हान तुलनेत सोपं होतं, आता ती कदाचित त्याची गुंतागुंत वाढली आहे. एका बाजूला जागतिकीकरणाचे सगळे प्रवाह आहेत ते समजून घेतल्याशिवाय, कारण आता हे युक्रेनचं युद्ध झालं, आपली सगळी माध्यमं, सगळे टी व्ही काय दाखवत होते, तर कुठं छुपा बंकर आहे, कुठं तो पुतीनचा, म्हणजे पुतीन व्यायाम कसा करतो, घोड्यावर कसा बसतो,
ज्याचा खून झाला का नाही, त्यानं किती बायकांना बोल लग्न केलं, वेगवेगळे असा वाह्यात सगळा तकाय आपल्या टी व्ही चॅनलवर चालू होता. किंवा बातम्या काय होत्या, तर अशी असं सैनी इथंपर्यंत गेलं आणि झेलेन्स्कीने अमुक प्रकारे प्रतिकार केला. वास्तविक आपल्या देशासाठी महत्त्वाचं काय आहे, तर या युक्रेनमधनं आपल्या देशातला 80% सूर्यफुलाचं बी येतं. तर युद्ध झालं म्हणजे ते यायचं बंद होणार आहे. काळ्या समुद्रात गव्हाची जहाजं थांबून राहिली आहेत, यामुळे जगाच्या बाजारातला गहू कमी होणार आहे, पाश्चात्य देशामध्ये गव्हाची टंचाई होणार आहे, त्यामुळे भारतातल्या गव्हाला मागणी वाढणार आहे. ही बातमी आहे, ही आपल्यासाठी रिलेव्हंट आहे. आता हे आपल्या लोकांसाठी रिलेव्हंट काय, हे जर आपण दिलं नाही तर आपण भरतच काहीतरी देत आहोत, कदाचित त्यातून लोकांचं मनोरंजन होईल पण आपल्या लोकांच्या उपयोगाचं काही असणार नाही. त्यामुळे जर प्रगल्भ पत्रकारिता करायची असेल, ते जगात घडणाऱ्याचा माझ्या ऑडियन्सच्या जगण्यावर थेट परिणाम काय हे आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे. आणि तसं जर सांगता आलं तर कदाचित तुम्ही उद्याचे काय मोठे पत्रकार असाल, उद्याचे सन्माननीय पत्रकार असाल, नाही तर मग आलचो यांचे असतात की चार स्किल शिकली, एक कॅमेरा घेतला, बाईट घेतला. म्हणजे पूर्वी आम्ही असं म्हणायचो की कुठल्याही कार्यक्रमाचा राज ठाकरेच्या जा किंवा शरद पवारांच्या जा, शरद पवार असं असं म्हणाले, यावेळी हे उपस्थित होते, ते पुढे जाऊन अमुक म्हणाले, यांनी काय हे केलं, आभार प्रदर्शन केलं, बातमी संपली. तसं तुम्ही जायचं समोर कॅमेरा ठेवायचा, बोल म्हणायचं, काही अभ्यास नसतो, काही नसतो, यावर तुमचं मत काय, या पलीकडे प्रश्न नसतो. या प्रकारच्या पत्रकारितेच्या मर्यादा आहेत आणि त्याच्या परिणाम काय त्याला पण मर्यादा आहेत. अनलेस तुमच्याकडे स्वतःची मतं नसतील, तुमचा स्वतःचा अभ्यास नसेल, तर आपण याच प्रकारे व्यक्त होत राहू. तसं व्यक्त न होता आपण अभ्यासपूर्ण पूर्वक व्यक्त व्हावं, अशा प्रकारची रचना या अभ्यासक्रमातून व्हावी किंवा तुम्ही त्या दृष्टिकोनातून बघावं अशी मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो. मला जे काही सांगता येणं मांडता येणं शक्य आहे माझ्या व्यवसायाविषयी, का तुम्ही योग ज्या व्यवसायात योग वाटला आहे त्या व्यवसायाविषयी त्याची मांडणी मी केली, आपल्याला काही विचार असेल तर अवश्य विचार. मला इथं बोलवलं त्याबद्दल शेळके मॅडम आणि या संस्थेचे मी मनापासून आभार मानतो. थँक्यू, थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. सरांनी खूप चांगल्या प्रकारे विषयाला न्याय दिला. जागतिकीकरणाचे वारे आणि त्यानुसार पत्रकारिता, म्हणजे सुरुवातीपासून भारत असेल, अमेरिका असेल, चीन असेल, या सर्व देशांमधले अंतर्गत संदर्भ, अंतर्गत त्यांचे व्यापार आणि त्याचा परिणाम पत्रकारितेवर कसा होतो, जगावर कसा होतो. समोर बोलणारा माणूस कधी एकदा संपतोय अशी वाट बघत होती, त्यामुळे तुम्ही कदाचित तसं त्याची वाट बघत असाल, खूप प्रेरणा नाही पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. याचं कारण असं की मी इथं आल्यापासून मॅडमने मला खूप गोष्टी दाखवल्या आणि तुम्ही सुदैवी आहात की या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला शिकत असताना मिळेल. मी फिल्म ॲप्रिसिएशन जर्नलिझम करत असताना केलं होतं आणि तेव्हा फिल्म ॲप्रिसिएशन म्हणजे काय, तर आता तुम्ही ज्या प्रकारचा व्ही सी आर बघायलाही मिळत नाही, त्या प्रकारच्या व्ही सी आरवर कधीतरी सत्यजित रेंच्या फिल्म कॉपी केलेल्या, त्या अनेक वेळा कॉपी केल्यामुळे धोकड झालेल्या अशा फिल्म एका छोट्या प्रोजेक्टरवर दाखवायच्या आणि आमचे शिक्षक एक एक पेज समजावून सांगायचे की ते 80 गाठावरून तुपळत येतो म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे, त्याला अमुक बाजूने प्रकाश आला हे कशासाठी. तर अशा प्रकारे शिकलेल्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे आणि ते शिकल्यानंतर आणि आत्ताच्या या सुविधा भेटल्यानंतर खरंच तुमचा हेवा वाटतो किंवा आनंदही वाटतो की पुढच्या पिढीला या प्रकारच्या सुविधा मिळतात. मुद्दा असा आहे की या सगळ्या सुविधा आवश्यक आहेत आणि त्या सुविधांचा वापर करून आपण अधिक प्रगल्भ होणं हे पण आवश्यक आहे. मला आजच्या आपल्या सोबतच्या संवादाच्या निमित्तानं सांगायचंही आहे की या प्रकारच्या सुविधा आवश्यक असतात, त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, खूप पैसे लागतात, ते सगळं सुदैवानं तुमची संस्था पुरवते हे चांगलं आहे, पण हे सगळं स्किलच्या दिशेने जाणार आहे. बहुतेक सगळी विद्यापीठं, बहुतेक सगळी शैक्षणिक संस्था, आपलं केंद्र सरकार, आपलं राज्य सरकार, हे सगळेजणं आता एका विशिष्टाच्या टोनमध्ये बोलायला लागले आहेत आणि तो टोन असा आहे की मुलांना स्किल्स आली पाहिजे. स्किल्स कशासाठी आली पाहिजे, तर मी आत्तापर्यंत काही 1000 मुलांचे इंटरव्ह्यू घेतले असते म्हणजे जवळपास मी वेगवेगळ्या पदांसाठी इंटरव्ह्यू घेतो. असे इंटरव्ह्यू घेत असताना आमच्यासारख्या माणसांची एक तक्रार काय असते की मला वर्तमानपत्रात पाहिजे, माझ्या वेब पोर्टलला पाहिजे, माझ्या टी व्ही चॅनलला पाहिजे, तसा माणूस इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडत नाही. तो आल्यानंतर त्याला खूप काही शिकवावं लागतं, हे फक्त वर्तमानपत्रातच नाही, हे सगळ्या इंजिनिअरिंगमध्ये आहे, मेडिकल, तुम्ही कुठली फील्ड आहे,
तिथे शिकून बाहेर पडला माणूस आणि इंडस्ट्रीची गरज याच्यामध्ये काही गॅप आहे, आणि ती गॅप स्किल्स कमी असल्यामुळे आहे असा एक निष्कर्ष आपण सगळ्यांनी काढला आहे. त्यामुळे सगळे भुवन गटे, राज्य गटे, शिक्षणातले तज्ज्ञ सगळेजण सांगायला लागले की स्किल्स दिली पाहिजे. त्यामुळे आपण स्किल्सवर खूप बोलायला लागतो. माझ्यासाठी स्किल्स खूप महत्त्वाची आहे त्यात काही वाद नाही, पण स्किल्स शिकता येतात. स्किल्सच्या मागचा विचार स्वतःहून आत्मसात करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला स्किल्स इथं नक्की शिकवली जातील, पण विचार मात्र तुम्हाला शिकावं लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा इथे बाजारबोगस आहेत, शेवटी मॅडम आहेत, किंवा जे कोणी तुमच्या इथे येत असतील त्यांना पुन्हा पुन्हा तुम्हाला शोधावं लागेल, त्यांना विचारावं लागेल. आणि स्किल्स आणि नॉलेज या दोन्हीमधला फरक समजावून घ्यावा लागेल. तो जर फरक समजावून घेतला नाही तो वडाळा होण्याचा धोका असतो की आपल्याला स्किल येतं म्हणजे आपल्याला सगळं येतं, आपल्याला व्हिडिओ एडिटिंग येतं म्हणजे आपण इतरांच्यापेक्षा अधिक शहाणे आहोत, आपल्याला ऑडिओ काय साफ जाता येतो, व्हॉटेवर कुठल्याही प्रकारची स्किल जी आधुनिक स्किल्स आहेत. मी जेव्हा पत्रकारिता सुरुवात केली तेव्हा टायपिंग करता येणं हे खूप मोठं स्किल होतं. ज्याला टायपिंग करता येते त्याचा वर्तमानपत्राचे मॅनेजमेंट या खूप त्याला भाव द्यायचे. त्याचं कारण टायपिंग करायला स्वतंत्र माणूस लागायचा, आणि माझ्यासारख्या माणसाचं ज्याचा अक्षय अतिशय खराब आहे त्याचं टायपिंग करणं ही त्या ऑपरेटिव्हसाठी शिक्षा असेल. त्यामुळं टायपिंग हे स्किल होतं, आणि आम्ही असं म्हणायचो की टायपिंग मी का करावं, माझं जर स्किल किंवा माझं वर्तमानपत्रात मी आलो कशासाठी, तर मी बातमी देण्यासाठी आलो, मी काही लेख लिहिण्यासाठी आलो, त्याचा आणि टायपिंगचा संबंध करा. त्याचा एक संघर्षाचा काळ होता, तो संघर्ष मी पण केला, आणि नंतर लक्षात आले की संघर्ष करण्यापेक्षा शिकणं जास्त सोपं आहे, आणि कुठल्या तरी एका टप्प्यावर मी ते शिकलो. तेव्हा टायपिंग हे स्किल होतं, आता त्याच्या पलीकडे खूप नवी स्किल तुम्हाला शिकावी लागत आहेत किंवा शिकावी लागणार आहेत, आणि ती सतत बदलत राहणार आहेत. ती स्किल शिकणं हे तुलनेत सोपी गोष्ट आहे. ती स्किल वापरून आपण करायचं काय, पत्रकारिता कोणासाठी, कशासाठी, आणि आपण काय सांगू इच्छितो आहोत हे शिकणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि हा मला इथं आल्यानंतर आणि एकूणच वेगवेगळ्या ठिकाणी वावरत असताना तो जाणवणार मुद्दा आहे की स्किल्सकडं खूप अधिक लक्ष दिल्यामुळं ज्ञानाकडे जाण्याचे मार्ग आपण हळूहळू बंद करतो आहोत. आणि मग उत्तम स्किल असलेले कुशल काय म्हणता येईल कामगार आपण तयार करतो आहोत, आणि ज्याला पत्रकार म्हणता येईल, ज्याला विचार करणारे लोक म्हणता येईल, असे तयार करण्यामध्ये मात्र आपलं दुर्लक्ष होतं हे सगळ्या सगळीकडे घडते, त्याला कोणी अपवाद नाही आहे. तर मला असं वाटतं की आपल्यासारख्या ज्यांना खरंच दीर्घकाळ या क्षेत्रामध्ये करिअर करायचं, मग ते तुम्ही फिल्ममध्ये करा, तुम्ही टी व्हीमध्ये करा, तुम्ही पोर्टलमध्ये करा, तुम्ही फील्डमध्ये करा, कुठेही करा, ज्याला काही दुसऱ्याला सांगायचं आहे असा माणूस या क्षेत्रामध्ये येतो. ज्याला काही सांगायचंच नाही त्यांना इकडे येऊ नये. ज्याला आपलं असं वाटतं की माझ्याकडे काही सांगण्याजागा आहे त्यांना इकडे यावं, आणि काही सांगायचं आहे अशी जेव्हा भूक असते तेव्हा मग बाकीच्या गोष्टी फिसू जातात. म्हणजे माझी सुरुवात झाली तेव्हा मला 500 रुपये पगार होता, आता हास्यास्पद वाटेल असा तो पगार आहे, पण ती भूक असते ती माणसाला कुठून कुठून कुठेतरी घेऊन जात असते. त्यामुळे ती जर भूक असेल ती आज असेल तर पहिल्यांदा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की माझ्याकडे ही भूक आहे का, मला काहीतरी सांगायचं आहे या प्रकारची भूक माझ्याकडे आहे का, आणि ती जर असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी, ती जर नसेल तर दुनियेत अनेक व्यवसाय आहेत, पैसे कमवण्याचे अनेक व्यवसाय आहेत, कुटुंब चालवण्याचे अनेक व्यवसाय आहेत. तर आपण लवकरात लवकर आपल्याला आतून काय हवं आहे हे शोधायला पाहिजे, आणि ते एकदा शोधल्यानंतर मग मी कुठं फिट आहे, माझी डिलिव्हरी कुठे फिट आहे, ती टी व्हीसाठी फिट आहे, ती वेब पोर्टलसाठी फिट आहे, सोशल मीडियासाठी फिट आहे. आता अनेक नवीन क्षेत्र तयार झाली, म्हणजे राजकीय नेत्यांच्या PR कंपन्या आहेत, इंडस्ट्रीच्या PR कंपन्या आहेत, त्यांना फिल्म लागतात. म्हणजे व्यक्त होण्याची अनेक साधनं आणि कॉन्टेंटला अनेक प्रकारचा उठाव दुनियेच्या बाजारामध्ये आहे. त्यामुळं कॉन्टेंटला मिळत नाही, कॉन्टेंट तयार करणाऱ्या माणसाला मिळत नाही, त्या अर्थानं तुम्हाला कधीच मिळणार नाही. पण मुद्दा यातला आपल्याला काय आवडते हा शोधणं आहे, आणि तीही शोधायची सुरुवात आपण शिकत असताना व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून पण तुम्ही अधिक सजगपणे स्वतःकडे बघायला सुरुवात केली पाहिजे. कोणतेही वर्तमानपत्राचा संपादक आहे, कोणत्याही टी व्हीवर खूप चांगला अँकर आहे, कुणाचा तरी आवाज चांगला आहे, कोणते खूप चांगला दिसतो, कोणते आक्रमक बोलतो, आणि त्याच्या आकर्षणात पडून मलाही तसंच व्हायचं आहे असं म्हणण्यातून आपला घोटाळा होण्याचा धोका असतो. तर त्या घोटाळ्यात न पडता मला काय जमतं आहे आणि मला काय आवडतं या दोन गोष्टी जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर कदाचित आपलं करिअर अधिक उत्तम होण्याची शक्यता आहे. म्हणजे सगळ्यांनी संपादक व्हायची काही आवश्यकता नसते, सगळ्यांनी अँकर व्हायची काही आवश्यकता नसते. त्या अँकरच्या मागं जो पडद्यामागं काम करणारा टेक्निशियन असतो तो अँकर इतकाच महत्त्वाचा असतो, मला जो रेफरन्स काढून देणारा ग्रंथपाल असतो तो माझ्या इतकाच महत्त्वाचा असतो. त्यांनी जर रेफरन्स दिली नाही तर माझा आगळे त्यात उडीचा दर्जाचा होऊ शकत नाही. त्यामुळे या सगळ्याला महत्त्व आहे, आपलं लायकिंग काय आहे समजून घ्यायला पाहिजे, स्किल आणि नॉलेज यातला फरक समजून घ्यायला पाहिजे.
आता मी माझ्या विषयाच्या संदर्भाने चार गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो. एक तर जागतिकीकरण किंवा जगात भोवताली घडणारे बदल हे तीन चार पातळ्यावर होत आहेत. एक बदल आहे तो प्रामुख्याने आर्थिक आघाडीवरचा आहे, तो सातत्यानं होतो. हे बदल सगळे सातत्यानं होत असतात, पण आत्ताची जी बदलाची गती आहे ती खूप प्रचंड आहे. म्हणजे ते बदल काय नेमकं बदलतं हे समजत नाही, त्यामुळे एक चाचपडलेपण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहे. तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असाल हे चाचपडलेपण आपल्या आयुष्यात आहे. आणि त्या बदलाचे साधारण तीन चार आयाम आहेत. एक आर्थिक आयाम आहे की खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिकायन जगाचं बदलते आणि ते बदलत असल्यामुळं आपल्या पण सगळ्या आपण ज्या प्रकारचं जगाकडे पाहतो आहोत की आपले जे काही उद्योग व्यवसाय करतो आहोत त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. दुसरा बदल आहे की जगाचा राजकीय भूगोल, ज्याला भूराजकीय व्यवस्था असं म्हणतात, तो मोठ्या प्रमाणावर बदलतो आहे. आणि त्याचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर कळत न कळत परिणाम होत असतो. आपल्याला कदाचित कळत नसेल पण परिणाम निश्चितपणे होत असतो. तिसरा आयाम आहे तो अचानक सगळ्या जगामध्ये ग्लोबलायझेशन करून डी ग्लोबलायझेशनचे वाया व्हायला लागले. आत्ताचा आपला विषय ग्लोबलायझेशन आहे, पण दुनियेच्या बाजारात सगळे शहाणे माणसं आता सांगायला लागले की ग्लोबलायझेशनचा जो पीक पिरियड होता तो संपला. हे सगळं जग एकमेकाला जोडलं पाहिजे असं हा जो अठ्ठास होता, सगळेजण मुक्तपणे एकमेकाकडे गेले पाहिजे हा अठ्ठास होता. आणि त्यातून सगळं जग एक होईल, आपण सगळे विश्वनागरिक बनवू आणि मग कदाचित सीमा दुसरं होतील, अशा प्रकारचा एक आशावाद 90s दशकामध्ये होता. फ्रान्सिस फुकुया म्हणावाचा एक मोठा विचारवंत आहे, त्यानं 90s दशकामध्ये असा सिद्धांत मांडला होता की आपल्याला दोन गोष्टी गवसल्या आहेत. एक उदारमतवादी लोकशाही आणि भांडवलशाही, या दोन गोष्टी पुढच्या जगाचं सगळं भवितव्य ठरवतील. आणि अंतिमतः आपल्याला काहीतरी सापडलं की याच दिशेनं जग जाईल. 30 वर्षानंतर असं लक्षात येतं की हा सिद्धांत अपुरा होता, त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणावर या भूराजकीय व्यवस्थांमध्ये आणि जागतिकीकरणासंदर्भातल्या संकल्पनांमध्ये बदल होत आहेत, त्यामुळे एक मोठा बदल पुन्हा आपल्यावर आढळतो. आणि त्यानंतरचा खूप मोठा बदल ज्याचा आपल्या व्यवसायाशी थेट संबंध आहे तो तंत्रज्ञानाचा आहे. तंत्रज्ञानातला जो बदल आहे तो खूप प्रचंड गतीनं आपल्याकडे यायला लागला आहे. म्हणजे आता मेटावर्सारखे जे काही प्रकरण यायला लागले त्यांना आपला व्यवसाय अंतर्बाह्य बदलला आहे. फक्त आपला व्यवसायच नव्हे, आपण ज्या प्रकारे जगतो आहोत, आपण ज्या प्रकारे व्यवसाय करतो आहोत, आपण ज्या प्रकारची एकमेकाशी नातेसंबंध जोडू पाहतो आहोत, या सगळ्यावर खूप मोठा परिणाम करणारे प्रकरण फेसबुकच्या मेटावर्सनं येऊ घातले. तर हे जे काही बदल सातत्यानं होत आहेत तर या बदलांचा वेध घेणं म्हणजे जागतिकीकरण समजून घेणं आहे. जागतिकीकरण समजून घ्यायचे एक दोन तीन काय म्हणता येईल विचारव्यूह आहे. हे भूराजकीय व्यवस्था बदलली म्हणजे काय बदललं, तर 1971 जेव्हा आपण बांगलादेशचं युद्ध खेळत होतो इंदिरा गांधींच्या काळामध्ये, आणि ते युद्ध आपण जिंकलं, पाकिस्तानचे दोन तुकडे झाले, त्याचा तपशील मी सांगत नाही, पण त्यावेळेला एक घटना घडली की ज्याचा वारंवार इतिहास काय उल्लेख करतात की ते युद्ध सुरू असताना पाकिस्तानच्या बाजूनं अमेरिका अप्रत्यक्ष मदत करत होती आणि आपल्या बाजूनं सोव्हिएत युनियन आपल्याला अप्रत्यक्ष मदत करत होती. ते युद्ध भारत जिंकतोय हे म्हटल्यानंतर निक्सन आणि किसिंजर ही जोडी अमेरिकेचं नेतृत्व करत होती, त्यांनी त्यांचं 7वा आयाम जे प्रचंड बलाढ्य असं नेव्हल कंट होता, तर तो हिंद महासागरात आणला, म्हणजे भारताच्या बाजूनं आणला. हा कशासाठी, तर युद्ध थांबवा अन्यथा अमेरिका भारतावर हल्ला करेल. म्हणजे अमेरिका ही भारताच्या 100% विरोधात 1971 होती. त्याच वेळेला किसिंजर आणि निक्सन हे चीनची जवळीक साधत होती. पाकिस्तानच्या पेशावरच्या तळावरून किसिंजर गुप्तपणे बीजिंगला जात होते आणि तिथल्या सगळ्या माओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चर्चा करत होती की सोव्हिएत संघापासून चीनला तोडायचं. हा शीतयुद्धामधला एक प्रचंड मोठा बदल होता आणि त्यामध्ये अमेरिका यशस्वी झाली आणि शीतयुद्ध अमेरिकेने जिंकलं. त्याचं एक महत्त्वाचं कारण हेन्री किसिंजर आणि निक्सन यांनी माओला सोव्हिएत संघापासून तोडलं. म्हणजे एकाच वेळेला अमेरिका चीनच्या जवळ जात होती आणि भारताच्या वेळत होती. बरोबर 30 वर्षानं गलवानमध्ये चीननं आपल्यावर हल्ला केला, आपल्या भागामध्ये हल्ला केला, आणि त्यावेळेला अमेरिका आपल्या बाजूने उभी आली अतिशय स्पष्टपणे, चीनच्या बाजूने नव्हे. आणि पाकिस्तान मात्र चीनच्या कायर गेला होता. म्हणजे भूराजकीय परिस्थिती बदलली म्हणजे काय, तर 30 वर्षात ज्या अमेरिकेला चीन आपल्या जवळ असावा असं वाटत होतं त्या अमेरिकेला चीन आता स्पर्धक वाटायला लागला, आणि ज्या अमेरिकेला भारताला धाक घातलाच पाहिजे असं वाटत होतं त्या अमेरिकेला आता असं वाटतं की भारत आपल्यासोबत असेल तरच आपण चीनला रोखू शकतो. चीनची कंटेनमेंट पॉलिसी ज्याला म्हणतात, त्या कंटेनमेंट पॉलिसीमध्ये क्वाड नावाचा जो चतुष्कोण आहे, भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान, यामध्ये भारत असलाच पाहिजे यासाठी गेली 14 वर्ष, भारत 14 वर्ष अमेरिका सातत्यानं प्रयत्न करते. आणि परवाच्या पंतप्रधानांच्या टोकियो दौऱ्यामध्ये त्याला अधिक ठोस स्वरूप आलं, तोपर्यंत भारत रिलक्टंट होता त्याच्यामध्ये यामध्ये सहभागी व्हायला. म्हणजे जग किती बदलतं, तर 30 वर्षात ज्या धारणा होत्या
त्या पूर्णपणे उलट्या झाल्या. हा मोठा भूराजकीय बदल आहे. याच काळामध्ये झालेला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे शीतयुद्ध संपल्यानंतर अमेरिका नावाची एकच जागतिक शक्ती उभी झाली जगाच्या पाठीवर. आणि असं जगानं मान्य केलं की अमेरिका हा एक हेजेमॉन आहे किंवा वर्चस्ववादी ताकद आहे की ज्याच्यासमोर अन्य कोणाचाही टिकाव लागणं शक्य नाही. त्यामुळे जगातल्या शांततेची हमी किंवा जगातल्या शांततेसाठीच्या फौजदाराची भूमिका ही अमेरिकेने निभावावी. मग इराकवरचा हल्ला असेल, अफगाणिस्तानातला हल्ला असेल, अमेरिकेने निर्णय घेतला आणि जगानं मान्य केली. दुसरा काही त्याला पर्याय नव्हता, कारण अमेरिकेसमोर उभं राहण्याची ताकद ज्या सुएझ संघाची होती तो सुएझ संघ 90 फुटला होता. त्यामुळं अमेरिका ही एकमेव महाशक्ती राहिली आणि त्या महाशक्ती यापुढं जगाचं नेतृत्व करेल. आर्थिक नेतृत्व, लष्करी नेतृत्व, भूराजकीय आणि भूव्यूहात्मक नेतृत्व, जिओ स्ट्रॅटेजिक आणि जिओ पॉलिटिकल नेतृत्व अमेरिका करेल. अशा प्रकारची स्थिती 90 सुरू झाली. हाच जागतिकीकरणाचा भरासा काळ होता. याच काळामध्ये असा सिद्धांत मांडला गेला, भांडवल, श्रम आणि कौशल्य या तीन गोष्टींचं वहन हे मुक्तपणे झालं पाहिजे, म्हणजे त्याच्यावर कुठली 50 टक्का म्हणे. श्रम करणाऱ्या लोकांना सहजपणे कुठे जाता आलं पाहिजे, म्हणजे भारतातल्या IT प्रोफेशनल्सना फारशा अडथळ्याविना अमेरिकेत जाता आलं पाहिजे. चीनमधल्या IT प्रोफेशनल्सना जगामध्ये जाता आलं पाहिजे. म्हणजे श्रमाचं वहन सहजपणे झालं पाहिजे, भांडवलाचं वहन तसंच सहजपणे झालं पाहिजे. पूर्वी आपल्याकडं परकी गुंतवणूक यायची असेल तर इतकी कागदपत्रांचं जंजाळ होतं की परकी गुंतवणूक जवळजवळ अशक्य होती भारतामध्ये. अशी जगभरामध्ये परिस्थिती होती. तर हे जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी अशा प्रकारची धोरणं राबवली की सगळ्या जगाला ते गेले आणखी पैकी गुंतवणुकीमधले अडथळे कमी कमी करायला लागतील. आणि 90 दशकामध्ये सगळ्या जगभर कॅपिटलचा फ्री फ्लो सुरू झाला. याच्यामध्ये सगळ्या पाश्चात्य भांडवलदारांचं हित होतं. हे धोरण का आलं तर अमेरिकेतल्या सगळ्या भांडवलदारांनी त्यावेळेचे अध्यक्ष म्हणजे रोनाल्ड रेगनपासून बुश क्लिंटनपर्यंत या सगळ्या अध्यक्षांना हे पटवून दिलं की अशा प्रकारची जर व्यवस्थापन केली नाही तर अमेरिकेची भांडवलशाहीचा एक परिपोष झालेला आहे. त्याच्या पलीकडे जर आपल्याला प्रगती करायची असेल, आर्थिक संपन्नता हवी असेल आणि आपला वर्चस्व जर टिकवायचं असेल तर आपल्याला चीन, भारत, इंडोनेशिया यासारखे जे देश आहेत की जिथं लोकसंख्या प्रचंड आहे, जिथं साधनं प्रचंड आहेत, नैसर्गिक संपत्ती प्रचंड आहे, त्या सगळ्या देशांना आपल्याला मुक्त आर्थिक व्यवस्थेमध्ये आणावं लागेल आणि जागतिकीकरणाच्या रचनेमध्ये आणावं लागेल. याच्यामध्ये सगळ्यांचा फायदा होईल अशा प्रकारचं गृहितक मांडलं गेलं. फायदा म्हणजे काय? तर अमेरिकेचं भांडवल चीनमध्ये जाईल. चीनमधलं मजुरी अतिशय स्वस्त होती त्या काळामध्ये. चीनमधले कामगार कायदे अतिशय लवचिक होते. सहज म्हणजे अमेरिकेत ज्या प्रकारचं किमान वेतन कामगारांना संरक्षण द्यायला लागत होतं तशा प्रकारचं वेतन संरक्षण चीनमध्ये नव्हतं, इंडोनेशियात नव्हतं, भारतातही तितके कठोर कायदे नव्हते. त्यामुळे हे भांडवल अशा देशांमध्ये जाईल आणि त्यामुळं स्वस्त तयार झालेल्या वस्तू पाश्चात्य लोकांना स्वस्त मिळतील. त्यामुळं आपल्या भांडवलावर अधिक नफा मिळेल, अधिक स्वस्त वस्तू पाश्चात्य नागरिकांना मिळतील आणि ज्या चीनमध्ये दारिद्र्य आहे त्या चीनमधल्या लोकांना अधिक पैसे मिळायला लागतील, त्यामुळे ते उन्नत होतील. आता याच्यामध्ये एक छुपा उद्देश होता. असा जेव्हा चीन उन्नत होईल किंवा आर्थिकदृष्ट्या प्रगत होईल तेव्हा असं सर्वसाधारणपणे मानलं जात होतं, खूप वर्ष खूप दशकं हा सिद्धांत मांडला जातो, अजूनही काही लोक मानत आहेत की जेव्हा जेव्हा माणूस संपन्न होतो, आर्थिकदृष्ट्या सुस्थित होतो येतो तेव्हा तो अधिक उदारमतवादी, अधिक लोकशाहीवादी होण्याची शक्यता असते. म्हणजे चीनमधली जी साम्यवादाची चौकट आहे, जी एकाधिकारशाही आहे, समाजवादी हुकूमशाही आहे, तर तिची जी पोलारी चौकट आहे ती हळूहळू ढिलवायला सुरू होईल आणि लोक स्वातंत्र्याची मागणी करायला लागतील, कारण त्यांचं पोट भरलं असेल. पोट भरल्यानंतर माणसाला स्वातंत्र्याची कल्पना अधिक सुस्ते असं मानलं जात होतं. त्यामुळं अमेरिकेचे उद्देश दोन होते, एक आपल्याला स्वस्त उत्पादनं मिळावीत, आपल्या भांडवलावर अधिक परतावा मिळावा आणि दुसऱ्या बाजूला चीनसारखा अतिशय पोलारी चौकटीतला देश मुक्त व्हावा आणि जगामध्ये उदारमतवादी लोकशाही पसरावी. या प्रकारच्या व्यूहातून जागतिकीकरण आलं आणि त्या जागतिकीकरणानं केलं काय तर एका समृद्धीच्या स्तरावर सगळ्यांना आणलं. भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा आला, एक मोठा माध्यम वर्ग तयार झाला. हा माध्यमांचा जो विस्फोट आहे तो याच काळातला आहे. त्याच्या आधीची माध्यमं ही खूप लिमिटेड होती, त्यांच्या औचित्या कमी होत्या, त्यांचा खप कमी होता, त्यांच्याकडचं तंत्रज्ञान खूप मागासलेलं होतं. हे सगळं बदललं आणि खूप चकचकीत औचित्या, मोठ्या प्रमाणावर विस्तार, मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ, चांगले पगार, हे सगळं 90 दशकानंतर सगळ्या व्यवसायात आलं, जसं माध्यमांमध्ये पण आलं. चीनची प्रगती यातून प्रचंड प्रमाणात झाली. 2001 अमेरिकेने चीनला WTOचा सदस्य बनवलं तेव्हाही आर्ग्युमेंट हेच होतं की चीन जर जागतिक अर्थव्यवस्थेत सामावला गेला तर त्यातून होणारा परिणाम हा जगाची आर्थिक प्रगती होईलच आणि दुसऱ्या बाजूला चीन अधिक मोकळा होईल. या गृहितकावर चीनला मदत केली गेली. त्यानंतर सुमारे 15 वर्षानंतर असं जाणवायला लागलं की चीन आर्थिकदृष्ट्या प्रगत झाला. तो इतका प्रगत झाला
की तो अमेरिकेला डोळे दाखवायला लागला. तो दंड ठुकठुकून वळायला की आता अमेरिकेच्या भयभयचं स्थान आम्हाला मिळायला पाहिजे. आणि असं होत असताना चीनची पोलादी चौकट मात्र जरासुद्धा हरली नाही. म्हणजे चीन हे दुनियेच्या पाठीवरचं एक अनोखं उदाहरण आहे ज्यानं पाश्चात्य देशांचा संपूर्ण वापर केला पण आपली राजकीय चौकट आपली सामाजिक चौकट अजिबात बदलली नाही, त्यात थोडाही बदल केला नाही. तर या प्रकारचं जी चीननं प्रवेश ती आणि आपली चौकट जशीच्या जशी ठेवली त्यानं जगापुढे खूप मोठ्या प्रमाणात आव्हानं उभी केली. याच जागतिकीकरणाचा आणखी एक म्हणजे चीन जसा व्हायला आणि हे आता जगासमोरचं आव्हान आहे हा जसा परिणाम आहे तसाच आणखी एक परिणाम होता की जागतिकीकरणानं मुक्त आर्थिक व्यवस्थेनं सर्वसाधारणपणे लोकांचं जीवनमान उंचावलं का तर 100% उंचावलं. पण याच जागतिकीकरणाच्या पोटामध्ये एक विषमता वाढत होती आणि ती विषमता अशी होती की जे भांडवलदार आहेत म्हणजे ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात भांडवल आहे आणि गुंतवणूक करण्याची क्षमता आहे त्यांची संपत्ती गुणागान वाढेल, मात्र जो तळातला माणूस आहे त्याची संपत्ती मात्र त्या प्रमाणात वाढणार नाही. आणि ही दही हळूहळू करत इतकी वाढत गेली की लोकांना म्हणजे तळातल्या लोकांना त्याच्या विरोधात बंड गळा वाटावं इतकी दही वाढत गेली. आणि मग पहिल्यांदा सप्रॅम क्रायसिस झाला तेव्हा जगाला पहिल्यांदा जाणवलं की या भांडवलशाहीच्या पोटामध्ये काहीतरी चुकीचं आहे. कारण अशी विचित्र विहितकं फायनान्शियल मार्केटमध्ये तयार होत होती की मी आणखी 10 वर्षांना फ्लॅट घेणार आहे त्यासाठी मी आत्ता कर्ज घेणार आणि त्या फ्लॅटची किंमत त्यावेळेला 10 कोटी रुपये होईल म्हणून मी आत्ताच 10 कोटी रुपये कर्ज घेणार, मी ती भलतीकडेच वापरणार. आणि अशातून जो फुगा तयार झाला दॅट वॉज सबप्राईम क्रायसिस. आणि त्या सबप्राईम क्रायसिसमधून अमेरिकेच्या मोठ्या बँका बुडाल्यानंतर लक्षात आलं की आपण फक्त GDP ग्रोथ या GDP ग्रोथवर आधारित जी काही आर्थिक रचना केली आहे ती जगाला स्थिर ठेवण्यामध्ये अपुरी आहे. त्याचा एक दुष्परिणाम होता तो ब्रेक्झिट. म्हणजे जागतिकीकरणाचं महास्वप्न काय होतं ते युरोपियन महासंघ युरोपातले सगळे देश जे शतकानुशतकं एकमेकाच्या विरोधात लढत आले, जे युरोपमधल्या देशांमध्ये जितकी युद्ध झाली तितकी कदाचित आशियात पण झाली नाही, एकमेकाच्या सतत छातडा बसले जे देश आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्या सगळ्या खंडामध्ये युरोपियन महासंघामध्ये एकच व्हिसा असेल, कुठूनही कुठं कुणालाही जाता येईल, एकच चलन असेल युरो नावाचं, बाकी सगळी चलनं हातपाय होतील. आणि अशा प्रकारचं जागतिकीकरण आकारायला येईल की साधारण एक युरोपचा नागरिक हा सगळ्या देशांचा समान नागरिक असेल. आणि कदाचित मग असाच आशियाचा महासंघ होईल, कदाचित असाच आणखी आफ्रिकेचा महासंघ होईल आणि मग जागतिकीकरण या दिशेनं जाईल असं सांगितलं जात होतं. ब्रेक्झिटनं त्याला फटका दिला. हा फटका का दिला तर ब्रिटनमधल्या गरीब वर्गाला असं वाटत होतं, व्हाईट ब्ल्यू कॉलर वर्गाला असं वाटत होतं की या सगळ्या व्यवस्थेचे फायदे जे आहेत ते मुठभर श्रीमंतांना मिळतात पण आम्हाला मात्र आकारण ग्रीसमध्ये जी उधळपट्टी चालू आहे त्याचा त्रास भोगावा लागतो. आणि त्यातून लोकांनी ब्रेक्झिटच्या बाजूनं म्हणजे उदारमतवादाची मक्का काशी असणाऱ्या ब्रिटनमध्ये लोकांनी जागतिकीकरणाच्या विरोधात मतदान केलं आणि ब्रेक्झिट झालं. याच वेळेला अमेरिकेमध्ये ट्रम्प सारख्या एका उठपटांग नेतृत्वाचा उदय झाला. ट्रम्पनी काय केलं तर जे लोकांच्या मनामध्ये जी खदखद होती की अमेरिकेतल्या नोकऱ्या भारतीय पळवतात, अमेरिकेतल्या नोकऱ्या चिनी पळवतात, अमेरिकेतल्या नोकऱ्या व्हिएतनाममधले लोक पळवतात, अमेरिकेतल्या नोकऱ्या इंडोनेशियातले लोक पळवतात आणि मग आमच्या लोकांना मात्र बेरोजगारीला सामोरं जावं लागतं, ही गृहितक लोकांना पटवून देण्यामध्ये ट्रम्प यशस्वी झाले. आता हे खरं आहे का तर बरोबर बघता हे खरं आहे, कारण अमेरिकेतलं जे वेतनमान आहे त्यापेक्षा खूप स्वस्तात भारतातला IT कर्मचारी मिळतो. या आपल्याकडे लोकांना IT काम करण्याची हौस असते कारण 1,00,000 रुपये पगार मिळतो, पण तो 1,00,000 रुपये पगार अमेरिकेतल्या वेतनमानाच्या तुलनेने खूप कमी आहे म्हणून अमेरिकेतलं आउटसोर्सिंग आपल्याकडे येतं, आपण खूप हुशार आहोत म्हणून नाही. त्यामुळं मुळातच हे एका आर्थिक रचनेचा भाग आहे. तर या रचनेचा तोटा होणारा जो घटक आहे त्यांनी ट्रम्पना उचलून धरलं आणि मग एक जगभर सगळीकडे अशा प्रकारचं नेतृत्व यायला लागले की जे कुणाला तरी खलनायक ठेवायला लागले. ट्रम्पने कुणाला खलनायक ठेवलं, चीन भारत यासारख्या देशांमध्ये तुमच्या नोकऱ्या जातात हा खलनायक नंबर 1. खलनायक नंबर 2 कोण तर अमेरिकेमधले जे कृष्णवाहिनी आहेत त्यांच्यामुळे तुमच्या समस्या तयार झाल्या म्हणून त्यांनी कृष्णवाहिनी यांच्या विरोधात हातावर दाखवलं. आणि अशा लाठीवर स्वार झालेले ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले जो जगाला मोठा धक्का होता. पण हे घडत असताना जगभर याच प्रकारच्या प्रवृत्ती वाढत होत्या ज्या जागतिकीकरण मानायला तयार नाही आहेत, ज्या कुणाला तरी खलनायक ठरवून सत्यवयी होऊ पाहत आहेत असे जगभर सगळीकडे याच काळामध्ये समायला दिसेल. म्हणजे ज्या तुर्कस्तानमध्ये केमाल पाशानं उदारमतवादी लोकशाही प्रस्थापित केली, इस्लामायझेशनमधून तुर्कस्तानला बाजूला केलं, तुर्कस्तान हा इस्लाम बहुल देश असूनसुद्धा तो आधुनिक देश बनवला, त्या तुर्कस्तानमध्ये एर्दोगान नावाचा एक नेता समोर आला आणि त्यानं पुन्हा एकदा इस्लामायझेशनच्या दिशेनं
पाकिस्तानला नेलं, आया सोफिया सारखं चर्च होतं त्या चर्चची मशीद केली आणि पुन्हा एकदा इस्लामिक देशाकडे तुर्कस्तानची वाटचाल सुरू झाली. या दोघांचं पण म्हणणं हेच होतं की आपण अधिक उदारमतवादी झालो त्यामुळं आपला सगळा आपला जो काही ह्रास व्हायला लागला त्यामुळं झाला. म्हणजे कुणाला तरी खलनायक ठरवा आणि आपले नेतृत्व प्रस्थापित करा. या दोघांनी तेच केलं. हंगेरीमध्ये विक्टर ओर्बन नावाचे जे व्यस्त पंतप्रधान झाले ते जाहीरपणे असं म्हणतात की माझ्या देशात इल्लिबरल लोकशाही आहे, म्हणजे आमदार लोकशाहीचा मी पुरस्कार आहे. रशियाचे पुतीन याच प्रकारे निवडणुकीतून निवडून आले पण स्ट्रॉंगमन तयार झाला. आपल्याकडे मोदी निवडणुकीतून निवडून आले पण स्ट्रॉंगमन सिंड्रोम समान आहे. शिंजो आबे जे जपानचे पूर्वीचे पंतप्रधान होते सेम फेनॉमेनॉन आहे. या प्रकारे सगळ्या जगभर कणखर नेतृत्व एकाच वेळेला उभारलं ते जागतिकीकरणाला आणि लोकशाहीला वापुल्या दाखवणारं नेतृत्व होतं आणि आहे. तर ही एक फेज पुन्हा जागतिकीकरणाच्या सगळ्या प्रवाहामध्ये आता सेट झालेली आहे. जागतिकीकरणाचे म्हणजे जागतिकीकरण पूर्णपणे उलटं जाणार नाही पण त्याची गती थांबलेली निश्चितपणे आहे. आणि आत्ता आपण एका अशा अस्वस्थ काळामध्ये वावरत आहोत की ज्याच्यामध्ये अमेरिकेची ताकद कमी होते, चीनची ताकद प्रचंड वाढते आहे आणि भारत, ब्राझील, जपान, रशिया या सगळ्या ज्या मिडल पॉवर आहेत त्या प्रत्येक देशाला असं वाटते की जगाच्या बाजारात माझा घेतलं पाहिजे. आणि यातून अनेक संघर्ष क्षेत्र तयार होतात, जसं इंडो पॅसिफिक आहे एक आहे, जसं उत्तर कोरिया एक आहे, जसं मिडल ईस्टमध्ये अरब देश आणि काय इस्रायल यांचं संघर्ष क्षेत्र आहे. तर अशी अनेक संघर्ष क्षेत्र जगामध्ये तयार होतात. त्यामुळे एका प्रचंड अशा अस्वस्थ काळामध्ये आपण जिओ पॉलिटिकली आणि जिओ स्ट्रॅटेजिकली वावरत आहोत. आणि याच वेळेला जगामध्ये जी जी डी पीच्या आधारावर ग्रोथ होती ती स्टॅग्नंट व्हायला सुरुवात झाली आहे. आता 8%, 9%, 10% ग्रोथ ही इतिहास जमा झालेली आहे. त्याचाही परिणाम येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. सगळे जगातल्या मध्यवर्ती बँका या इन्फ्लेशनचा दर कमी करण्यासाठी व्याजदर वाढवत आहेत आणि त्यामुळे आपल्याला लक्षात आलं असेल की शेअर बाजारामध्ये कर्ज होते आहे, सगळ्याच प्रकारची महागाई वाढते आहे, सगळ्या जगभर होते आहे. तर हे आर्थिक आघाडीवरचे बदल जागतिकीकरणाचा भर ओसरल्यानंतर व्हायला लागले आहेत. एका बाजूला भूराजकीय बदल होत आहेत, एका बाजूला आर्थिक बदल होत आहे आणि तिसरा जो आयाम आहे तो सगळ्यात महत्त्वाचा तंत्रज्ञानाचा आयाम. जो आयाम आपल्या व्यवसायाशी, वर्तमानपत्राशी किंवा एकूणच माध्यमांशी थेटपणे जोडला आहे. दावोसला 5-6 वर्षापूर्वी झालेल्या बैठकीत दावोसला जगभरातले सगळे श्रीमंत एकत्र येतात आणि दरवर्षी चर्चा करतात की जगातला अर्थव्यवहार कोणत्या दिशेने जाईल. 5-6 वर्षापूर्वी त्यांनी असं ठरवलं किंवा तिथं अशी चर्चा झाली की जगामध्ये चौथी औद्योगिक क्रांती यायला लागली आहे किंवा आलेली आहे आणि चौथी औद्योगिक क्रांती आपल्या जगण्याचे सगळे आयाम बदलून टाकेल. म्हणजे काय? तर पहिल्या औद्योगिक क्रांतीनं वाफेच्या इंजिनानं आपलं सगळं जग बदललं. फक्त माणसाच्या आणि जनावरांच्या श्रमावर जी संपत्ती तयार होत होती ती यंत्राच्या आधारे तयार व्हायला लागली. त्यानंतर विजेचा शोध लागला त्याला दुसरी औद्योगिक क्रांती म्हणतात. त्यानंतर संगणकाचा शोध लागला त्याला तिसरी औद्योगिक क्रांती म्हणतात. आणि आता IoT इंटरनेट ऑफ थिंग्स ज्या काळामध्ये आपण वावरत आहोत याला चौथी औद्योगिक क्रांती म्हणतात. याच्यामध्ये रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग ह्या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत या आता सेट व्हायला लागल्या. आणि या सेट होत असताना त्या दावोसमध्ये जमलेल्या सगळ्या अतिश्रीमंतांचं म्हणणं असं होतं की आता नव्या प्रकारची व्यवसाय आपल्या जगामध्ये स्थिर होतील. म्हणजे ओला, उबेर, गुगल, फेसबुक, ट्विटर, टेस्ला, ड्रायव्हरलेस कार या सगळ्या ज्या नव्या कॉन्सेप्ट आहेत या कॉन्सेप्ट हे आता सगळ्यात मोठे बिझनेस होतील आणि ते झाले. हे गुगल काय, फेसबुक काय, जगातले सगळ्यात मोठे उद्योग झाले. आणि जे पूर्वीचे ब्रिक्स अँड मोर्टर्स उद्योग आहेत ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष उत्पादन होतं, गाडीचं असेल, फ्रीजचं असेल, टीव्हीचं असेल, या कंपन्यांचे स्थान, या कंपन्यांची आर्थिक क्षमता ही या तंत्रज्ञानावर आधारलेल्या कंपन्यांपेक्षा खूप कमी आहे. म्हणजे अमेरिकेच्या सिनेटनं असं ठरवलं की या गुगल, फेसबुक या सगळ्या मोठ्या कंपन्या आहेत, ॲपल या तिन्ही चारी ज्या प्रचंड मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या CEO बोलवलं, त्यांच्या अनेक महिने सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये अमेरिकेची सिनेट असं सांगत होती की तुमचा आकार इतका प्रचंड झालेला आहे की तुम्ही जगावर प्रभाव टाकायला लागला. याच कंपन्यांचं बजेट, या कंपन्यांचं अर्थकारण हे अनेक देशांच्या बजेटपेक्षा मोठं आहे आणि त्या कंपन्यांमधून तयार होणारा डेटा तुमच्या आमच्या आयुष्याचा जो काही जी माहिती आहे जी कदाचित आपल्यालाही नाही माहिती नाही इतकी प्रचंड माहिती फेसबुकला, गुगलला आपल्याविषयी आहे. तर या डेटाचा वापर करून तुम्ही जगावर कंट्रोल निघाललात त्यामुळे तुमचे तुकडे का करू नयेत अशा प्रकारची विचारणा या कंपन्यांना अमेरिकेच्या सिनेटने केली. असा तंत्रज्ञानाचा एक नवा आयाम, नवा कंट्रोल आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि ते तंत्रज्ञान थेटपणे आपल्या व्यवसायामध्ये आलं, येतं आहे आणि ते येत राहणार आहे. या तंत्रज्ञानानं काय केलं हे कुठल्या औद्योगिक क्रांतीमध्ये उत्पादन आणि वितरणाच्या पद्धती बदलतात. या औद्योगिक क्रांतीमध्ये, या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये उत्पादन आणि वितरण हे पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून व्हायला लागलं. म्हणजे आपलं सगळं जग हे फिजिकल टू व्हर्च्युअल व्हायला लागलं.
आपल्यापैकी प्रत्येक जण किमान 3-4 तास मोबाईलवर ॲक्टिव्ह असेल. 3-4 तासापेक्षा कमी ॲक्टिव्ह असला भारतीय माणूस नाही, कारण आपला ॲव्हरेज वापर हा किमान 3-4 तासाचा आहे. माझा वापर जवळपास 6-7 तासाचा आहे. त्यामुळं त्यात मी तुम्हाला नाव ठेवण्यासारखं काहीच नाही. तर हे आपल्या आयुष्यामध्ये आलेलं आहे, ते आपण स्वीकारलेलं आहे. आणि 6-7 तास 4 तास जेव्हा आपण मोबाईल वापरतो तेव्हा आपण केलेल्या प्रत्येक क्लिकचा प्रतिध्वनी या इंटरनेटच्या जगामध्ये उमटतो. आणि याच्यातून आपल्या व्यवसायाशी थेट संबंधित विषय काय आहे, तर आपले बिहेवियर पॅटर्न हे तयार केले जातात. आणि हे बिहेवियर पॅटर्न समजून घेणं आणि त्यानुसार कॉन्टेंट तयार करणं ही आपल्या सगळ्या व्यवसायाची गरज आहे. म्हणजे एका बाजूला हे जागतिकरण वगैरे आहे हे समजून घ्यायलाच पाहिजे, ती घेतल्याशिवाय आपला व्यवसाय चालू शकणार नाही. पण हे जे तंत्रज्ञान बदलते, हे तंत्रज्ञान आणि ते बदलते म्हणजे नेमकं काय, हे तुम्ही कॅमेरा सहजपणे वापरू शकाल. तुम्हाला आता टी व्हीचा उत्तम स्टुडिओ इथं आहे, तुमचं रेडिओ स्टेशन आहे, त्यामुळे रेडिओवर बोलायचं कसं, बुलेटिन कसं चालायचं आहे, हे सगळं तुम्ही शिकू शकाल. पण आता इथून पुढच्या जगामध्ये कॉन्टेंट कुणासाठी कधी काय द्यायचा याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. आणि ते ज्याला समजलं तो कदाचित माध्यमांच्या जगावर राज्य करेल अशा प्रकारच्या रचनेकडे आपण निघालो. म्हणजे काय, तर समजा मी सकाळी उठल्यापासून मोबाईल, सकाळी उठले की आपण बहुतेक सगळेजण पहिल्यांदा मोबाईल बघतो. तुम्ही बघता की नाही माहीत नाही, मी तरी बघतो, डॉक्टर वगैरे सांगतात असं करू नये, पण आपण कुणाचं ऐकत नाही की आपण ते करतो. तर ते मोबाईल मी पहिल्यांदा काय बघतो, तर मी काल मी झोपल्याच्या काळात काय घडलं जगात, कारण स्वाभाविक आहे मला एक मीडिया वेब चालवायचं आहे. मी झोपलं असताना जर काही घडलं असेल आणि मला कळालं नसेल तर मला कळावं ही माझी पहिली गरज आहे. तशी तुमची पहिली गरज काय असू शकते, किंवा कुणाचा मेसेज आला का, मित्राचा मैत्रिणीचा, इथंपासून वाटेवर काही असू शकतं. तर इथंपासून ते रात्री झोपेपर्यंत मी जे जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीचा माग काढला जातो. आणि ही माग काढण्याचे अल्गोरिदम्स असतात. आणि हे अल्गोरिदम संपून घे समजून घेणं हे पुढच्या काळात जर आपल्याला मीडियामध्ये काम करायचं असेल तर आवश्यक आहे. हे का आवश्यक आहे, तर वॉशिंग्टन पोस्ट नावाचं जगातलं एक अतिशय प्रतिष्ठित असं दैनिक, अनेक वेळा पुलिस रिपेज त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन सिरीजला मिळाली आहेत. तर या दैनिकानं साधारणतः 5-6 वर्षापूर्वी एक प्रयोग केला. त्यांनी एक 40 IT इंजिनियर्स, कम्प्युटर इंजिनियर्सची टीम न्यूजरूममध्ये बसवली, आणि जिथं उपसंपादक संपादक वगैरे असतात अशा ठिकाणी त्यांच्या शेजारी इंजिनियर्स आणून बसवले. आणि तेव्हा सगळ्या संपादकांचं असं म्हणणं होतं की हे माझ्या शेजारी कशाला आणि हे मला काय शिकवणार, कारण मला कळतं ना जगातलं, मला समाज कळतो, मला काय द्यायचं कळतं, मला माझा वाचक कळतो, आणि माझा आगळेक लोक वाचतात, त्याप्रमाणे राजकीय नेते त्याची धोरणं बदलतात किंवा वाटे वजे काय वाचते होतं, त्यामुळे मला जे कळतं हे माझ्या शेजारी कशाला, अशी पहिली प्रतिक्रिया स्वाभाविकपणे सगळ्या संपादकांची असते. कारण आम्ही आपली जी जमात आहे, तुम्ही उद्या याच व्यवसाय देणार, आपण इतरांच्यापेक्षा थोडंसं अधिक शहाणं समजतो. आणि असं शहाणं असण्यातला किंवा समजण्यातला जो काही खोलपणा आहे तो या इंजिनियर्सनी दाखवून दिला. त्यांनी दाखवून असं दिलं की लिहायचं काम तुमचंच आहे, काय लिहायचं हे पण तुम्हीच लिहायचं आहे, त्यात आम्ही काही सांगणार नाही, पण कधी लिहायचं आणि कधी काय द्यायचं हे आम्ही सांगणार. त्यांनी बसून दाखवून दिलं की कुठला कॉन्टेंट, म्हणजे पॉलिटिकल न्यूज कधी वाचल्या जातात, एंटरटेनमेंट कधी बघितलं जातं. सर्वसाधारणपणे माणसाची दिनचर्या असते आणि त्या दिनचर्येनुसार तुम्ही जर बघितलं की ज्या 6 भाऊच्या सिरीजला आपण नावं ठेवतो त्या सिरीजच्या मागं एक प्रचंड रिसर्च असतो की विशिष्ट प्रकारची कॅरेक्टर आपल्याला का दिसतात, सासू अशीच का वागते, सून अशीच का वागते, कारण ती तशी वागते असं दाखवलं तर लोक बघतात. आणि ते कधी बघतात, 7 वाजता काय बघतात, 8 वाजता काय बघतात, 9 वाजता काय बघतात, सगळ्या हॉरर सिरीज 10 नंतरच का लागतात, त्याच्या मागं मानसिक त्याचा अभ्यास केलेला असतो. हे सगळं मीडियामध्ये आवश्यक आहे. इथून पुढच्या काळामध्ये असा रिसर्च आणि असा डेटा हा अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही अशा एका परिस्थितीकडे आपण निघालो आहोत. त्यामुळं जसं सिरीजसाठी लोक अभ्यास करतात, आम्ही आमच्या साम टी व्हीसाठी साधारणतः 8-10 वर्ष झाले असतील त्याला एक व्यापक रिसर्च प्रोजेक्ट राबवला होता. आणि वेगवेगळ्या गावामध्ये आम्ही भेटत होतो महिलांना वगैरे वगैरे. त्यावेळेला आमचं साम चॅनल हे इन्फोटेनमेंट होतं, म्हणजे फक्त 24 तास न्यूज चॅनल नव्हतं, आता ते झालं. तेव्हा आमच्या चॅनलवर सिरीज पण येत होत्या. आणि मग त्या सिरीजमध्ये लोकांना काय आवडतं हे बघण्यासाठी आम्ही अभ्यास करत होतो, एक एजन्सी रिसर्च एजन्सी त्याच्यासाठी काम करत होती. तेव्हा अभ्यास करताना एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला की ज्या गोष्टींना आपण नावं ठेवतो, सर्वसाधारणपणे जो बोलका समाज आहे तो नावं कशाला ठेवत असतो, तर या सिरीजमध्ये जे काही दाखवतात त्याला नावं ठेवत असतात. तर फोकस ग्रुप डिस्कशनमध्ये जेव्हा लोकांना विचारलं जातं की तुम्हाला हे का आवडतं, तर तरुण मुली ज्यांचे लग्न झाली आहेत त्या मुली असं सांगतात की या सिरीजमध्ये सासू जशी वागते ते बघून मला घरात कसं वागायला पाहिजे हे मी शिकते, यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं. आता खरंच यात शिकण्यासारखं असतं, खरंच काही नसतं, हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे.
पण सर्वसामान्य माणसाच्या गृहिणीच्या मनात असं आहे की हे जगच खरंच जग आहे आणि त्यातून मला काहीतरी शिकण्यासारखं मिळतं. तर रिसर्चनं असं सांगितल्यानंतर मग त्या प्रकारची कॅरेक्टर लेखक उभा करतो आणि ती आपल्याला दिली जातात. सिमिलरली आत्ता पॉलिटिकल कंटेंट वाचला जाईल तर कोण वाचला जाईल, आपल्याला लक्षात येत असेल की टी व्हीवर कोण लोक दिसतात, आपल्याला ओबीसी दिसतात, आपल्याला राज ठाकरे दिसतात, आपल्याला उद्धव ठाकरे दिसतात, आपल्याला नरेंद्र मोदी दिसतात, हेच लोक का दिसतात? याचं कारण हे लोक जे काही बोलतात, हे लोक जे काही करतात, त्याला लोकांचा प्रतिसाद जास्त मिळतो. हे सिद्ध झालेलं प्रकरण आहे. त्यामुळं त्याला कुणीही शहाणे लोक, रिसर्च करणारे लोक त्याला किती वायसपणा म्हणाले, दॅट इज अ फॅक्ट. हे जर बघितलं जात असेल त्याच्यापेक्षा वेगळं काय द्यावं. त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर अर्धाच लोकांनी आपला स्क्रीन व्यापलेला आहे. राणा दाम्पत्य जे काही करतं आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, माकडवड्याशिवाय दुसरं काय म्हणू शकतो का? पण त्याला तासन तास दाखवलं जातं. का दाखवलं जातं? कारण ते दाखवलं जातं म्हणून लोक खेळून राहतात त्या टी व्हीला आणि ते खेळून राहतात म्हणून जाहिरात दिसतात. तर ही आपल्या व्यवसायाची फॅक्ट आहे. तर ती फॅक्ट आपण समजून घ्यायला पाहिजे. ती बदलायची कशी हा वेगळा मुद्दा आहे, पण मुळात हे समजून घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर आता मोठ्या प्रमाणावर डिजिटल मीडियमचा मोठ्या प्रमाणात सुळसुळा झाला आहे म्हणता येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अर्धा यूट्यूब चॅनल तुम्हाला दिसतील. त्या चॅनलचा अर्थकारण वगैरे आपण थोडंसं बाजू घेऊ, पण डिजिटल मीडियमचा सुकाळ झाला ही वस्तुस्थिती आहे. तर या डिजिटल मीडियमसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर रिसर्च आणि डेटा कलेक्शन आवश्यक असते. हे डेटा कलेक्शन काय करतं, तुम्ही म्हणजे तुम्हाला पूर्वी पण कुणीतरी सांगितलं असेल, तुम्ही जा आणि तुम कुठल्याही वेबसाईटला क्लिक करा. तुम्ही ॲमेझॉनवर जा, तुम्ही फ्लिपकार्टवर जा, तुम्ही एखाद्या फर्निचरच्या वेबसाईटवर जा, तुम्ही एखाद्या खेळण्याच्या वेबसाईटवर जा, कुठे जा, चार गोष्टी बघा आणि बाहेर पडा. त्यानंतर तुम्ही कुठलीही वेबसाईट उघडा, तुम्हाला बाजूच्या पट्ट्यामध्ये तुम्ही जे बघितलं त्याची जाहिराती दिसायला लागतील. हे का घडतं आहे? कारण तुम्ही जे बघितलं ते तुम्ही बघितलं आहे हे कळणारे जगातले 100-200-500 लोक आहेत. त्यांना ते आपोआप कळत असते. म्हणजे मी इथं बोलतो आहे हे कळणारे जगातल्या 5-50-100 कंपन्या आहेत. कसं काय कळतं? तर माझं GPS कायम ऑन आहे. हे GPS ऑन आहे म्हणजे मी इथं आहे हे कळ सगळ्याच्या दुनियेला कळालेलं आहे. त्याला मी ओढून सांगायची काही आवश्यकता नाही आहे. आणि मी इथं आहे म्हणजे मी काय काय करू शकतो हे शोधणारे अनेक लोक असू शकतात. तसं तुम्ही इंटरनेटवर जे जे बघता ते तुमच्या बाजूला दिसायला लागतं. तुम्ही प्रयोग करून बघा. म्हणजे सगळ्यांनी यापूर्वी अनुभवलं पण असेल, मी काही नव्यानं काही सांगतो याच्यातला भाग नाही. तर हे तुम्ही जे बघता ते तुमच्यापुढे आणून टाकणं. प्रत्येकाला गुगलमधले रिझल्ट वेगळे दिसतात. तुम्ही जर एक दोन माणसांनी सेम टर्म सर्च केली तर तुमच्या आधीच्या सर्चनुसार तुमच्या जे काही रिझल्ट येतात ते वळखाली झालेले असतात. तर याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अल्गोरिदम काम करत असतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करत असतो. आणि त्यामुळं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स समजून घेणं, हे अल्गोरिदम समजून घेणं, हे ॲनालिटिक्स समजून घेणं ही आता आपल्या व्यवसायाची गरज झालेली आहे. हे किती टोकाला गेलेलं आहे तर असोसिएटेड प्रेस नावाची एक एजन्सी आहे की जी परदेशी बातम्या सगळ्या जे भरपूर होते आपल्याकडची सगळी वर्तमानपत्रं पण असोसिएटेड प्रेसच्या बातम्या घेतात. ते असोसिएटेड प्रेसनं काय केलं तर 3-4 वर्षापूर्वी कोविडच्या आधी 2 वर्षाचा काळ झाला, त्यांनी असं ठरवलं की ज्या गोष्टी रिपीटेडली केल्या जातात त्या गोष्टीसाठी माणूस वापरायचा नाही. हे वेदर रिपोर्ट आहे, हवामानाचा अंदाज किंवा त्याच्यावरची ज्या बातम्या असतात किंवा कंपन्यांचे तिमाही निकाल आहेत, तर याच्यासाठी कुठल्याही माणसानं बातमी लिहायची नाही, ती बातमी कम्प्युटर येईल म्हणजे रोबोट येईल, कम्प्युटर येईल. तर त्यांनी प्रोग्राम तयार केले आणि त्यानंतर असोसिएट प्रेस करून येणाऱ्या कंपन्यांच्या तिमाही रिझल्टच्या बातम्या आणि वेदर रिपोर्ट हे पूर्णपणे विदाऊट एनी ह्युमन इंटरव्हन्स तयार व्हायला सुरू झाले. शेवटी एक संपादक नजर टाकतो काही चुकलं काही नाही बघण्यासाठी, पण बाय अँड लार्ज ॲटोमेटेड कंटेंट तयार व्हायला लागला. म्हणजेच तिथून ज्यांना रिपोर्टर म्हणून काम करायची इच्छा आहे अशांची संधी गेली. चीननंमध्ये एक प्रयोग केला की एक वृत्त निवेदिका, निवेदिका का म्हणायचं तर तिला मुलीचे ड्रेस घातला का म्हणून निवेदिका. तो होता हो तो काय जेंडर न्यूट्रल असला पाहिजे, पण तिला मुलीचे कपडे घातले म्हणून निवेदिका. तर ही निवेदिका कळणार पण नाही इतक्या सफाईदारपणे बातम्या सांगत होती. हा माणूस आहे की बाबा, म्हणजे आपण कुठल्या दिशेनं निघालो आहोत आणि अशा दिशेनं जेव्हा निघालो आहोत तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की डेटा इज न्यू ऑइल असं जगातले शहाणे सांगायला लागले आहेत. त्यामुळे डेटा, आपल्या ऑडियन्सचा डेटा समजून घेणं आणि त्यानुसार कॉन्टेंट तयार करणं ही आता आपल्या व्यवसायाची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आणि त्यासाठी आपल्याला सज्ज व्हायला पाहिजे. आपल्याला हे सगळे आयाम आहेत नव्या जगाचे, नव्या तंत्रज्ञानाचे, ते समजून याचा अर्थ असा नाही की तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर व्हायला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की अल्गोरिदम तुम्हाला लिहिता आला पाहिजे. पण अल्गोरिदम सांगतोय काय किंवा ॲनालिटिक्स सांगतोय काय, गुगल ॲनालिटिक्स आपल्या प्रत्येक वेबसाईट्स, आता तुम्ही बाई माणूस नावाची वेबसाईट सुरू केली
तर या वेबसाईटनंतर महिन्या दोन महिन्यानं चार महिन्यानं सहा महिन्यानं तुम्हाला असा अंदाज घेता येतो की आपल्या वेबसाईटला कोण व्हिजिट करतो, कोण पुण्यातून करतो, कोल्हापूरातून करतो, नागपूरातून करतो, जळगावातून करतो, कोण कुठून किती लोक व्हिजिट करतात आणि ते काय बघतात त्याच्यावर, आणि ते लक्षात आल्यानंतर तुम्हाला तुमचं कॉन्टेंट ट्विक करता येतो. आणि असा कॉन्टेंट ट्विक करणं आणि आपला ऑडियन्स ठेवणं हे या पुढच्या काळात सगळ्यात महत्त्वाचं आहे. ऑडियन्स सेगमेंटेशन हे आपल्या आयुष्यामध्ये आलेलं एक प्रकरण आहे. पूर्वी आमच्या म्हणजे वर्तमानपत्रांच्या व्यवसायामध्ये असं म्हणायचे की वृत्तपत्र हे जैन थाळीसारखं आहे. म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये 15-20 छोट्या 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 वाट्या असतात, तुम्ही खा नाही तर खाऊ नका, पण सगळं येतं आपल्यासमोर. तसं वर्तमानपत्रामध्ये फॅशनपासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सगळं आहे, तुम्हाला जे पाहिजे ते बघा. कारण वर्तमानपत्र हे कुटुंबासाठी आहे असं आपण मानतो, अजूनही मानतो आणि अजूनही आपण या सगळ्या प्रकारचे हे देतो. पण आता नव्या पिढीचं म्हणजे पुन्हा एकदा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा जर हवाला घेऊन सांगायचं तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका अभ्यासानं असं सांगितलं की येणाऱ्या 5-6 वर्षांमध्ये जगात 200 कोटी मुलांची नोकरीच्या बाजारात समावेश होईल. म्हणजे तुमच्या पिढीचे जे सगळे लोक आहेत ते येत्या 2-5 वर्षामध्ये नोकरी व्यवसायामध्ये